राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार दावे प्रतिदावे होताना दिसतायत। आता भाजपच्याच एका आमदाराने विधान परिषदेत सभागृह सुरू असताना केलेले एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरतंय। आमच्याकडे गुजरातहून निर्मा पावडर येतं, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो असं वक्तव्य रमेश पाटील यांनी केलंय। रमेश पाटलांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर देत हा विषय पांघरूण घालण्यासारखा नसल्याचं म्हटलंय। भूषण देसाई ह्या हे बीजेपी मध्ये आलेले आहेत, तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही। कोणतरी काल सांगितलं का 400 कोटीचा MIDC च्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले, त्याच्यासाठी इथे आलेले नाहीत। इथलं सरकार आहे, हे सरकार चांगलं काम करते आणि सरकार चांगला न्याय देते म्हणून हे ते इथे आलेले आहेत। खरं म्हणजे आमच्याकडे निर्मा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते, त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे। एकनाथराव शिंदे साहेब, हे जरी तुम्हाला असं तसं वाटत असलं तरी सर्वसामान्य माणूस जो बघतोय महाराष्ट्रातला तो त्या ठिकाणी समजतोय काय चाललंय। या प्रकारच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ह्या गोष्टी अक्षरशः हे खरं तर यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, उच्चस्तरीय चौकशा झाल्या पाहिजेत। अशा प्रकारे कुणाला पांघरून घालून त्या ठिकाणी चालणार नाही। हे महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये कधी घडत नव्हतं, दुर्दैवानी ते आपल्या राज्यामध्ये घडतंय।